ताजा घडामोडी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व शेअर करा। नमस्कार, खानापूर वार्ता यूट्यूब पोर्टलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। खानापूर निधर्मी जनता दलात बंडाईचे संकेत, निजद नेते राजू कल्लाप्पा पुजारी यांची पत्रकार परिषद, आसिर बागवान यांना उमेदवारी देण्यावरून नाराजी, स्वतंत्र व बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। होय, खानापूर तालुका निधर्मी जनता दलामध्ये बंडखोरीचे संकेत आतापासूनच दिसून येत आहेत। खानापूर तालुक्यातील निधर्मी जनता दलाचे नेते नासिर बागवान यांना सतत उमेदवारी देत असल्याकारणाने खानापूर तालुक्यातील निधदचे कार्यकर्ते नाराज आहेत। यामुळेच खानापूर तालुक्यात आपण स्वतंत्र बंडखोर उमेदवार म्हणून निधर्मी जनता दलाच्या विरोधात येती 2023 ची निवडणूक लढवणार असल्याची माहिती निधद नेते व सामाजिक कार्यकर्ते राजू कल्लाप्पा पुजारी यांनी सोमवारी येथील विश्रामधामात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, मी राजू पुजारे, गेल्या 15 वर्षापासून मी सार्वजनिक सेवेमध्ये छोटे मोठे काम करत आहे आणि मी आता गेल्या 6 वर्षापासून JDSमधलं खानापूर शहर अध्यक्ष म्हणून काम निभवत होतो आणि मी आकांक्षाही होतो, प्रयत्न करत होतो। ह्यावेळेला 3 वेळा भगवान साहेबांना दिले होते आणि ह्यावेळेला त्यांना सोडून आम्हाला द्या म्हणून आम्ही हायकमांडकडे विनंती केले, तरी त्यांनी ह्यावेळेला परत त्यांनाच दिल्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्याने आम्हाला बेजार झालेलं आहे। त्यामुळे आम्ही यावेळेला बंडखोर अभ्यर्थी म्हणून स्वबळावरती JDSचं बंडखोर अभ्यर्थी म्हणून स्वबळावरती निवडणूक लढवायचं निर्णय घेतलेला आहे। आता आम्ही ह्यावेळेला कामाला सुरू करत आहे आणि आम्ही स्वबळावरती निवडणूक इतिहास रचून जिंकवायचा प्रयत्न करणार। आम्ही रोज हातात 4-5 मुलांना ठेवून सगळे त्यांचं गरीब लोकांचं आणि सगळं गावचं जाऊन प्रयत्न करून सगळं त्यांचं आधार कार्ड बनवायचं असं राहते। त्यांचं कुठलंही काम, तहसीलदार ऑफिस, सबरजिस्टर ऑफिस आणि आमचं हे सार्वजनिक कुठलंही काम राहते, ते आम्ही रोज हातात 4 मुलं ठेवून त्यांना काम करून देत आहे सगळ्यांना। आणि छोटे मोठे आम्हाला किती होईल तेवढं आम्ही मदत करून आणि मोठे मोठे 2-3 कार्यक्रममध्ये भाग घेतलं होतं, एक ह्याच्यामध्ये भाग घेतला होता म्युन्सिपॅलिटीमध्ये, असं मोर्चा 2 वेळ काढलेला आहे। असं मी सार्वजनिक काम लोकांचं गरिबांचं काम करत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याला आम्हाला पदचं आवश्यकता आहे। त्यामुळे आम्ही एकाचकडे थांबवायचं नाही, काहीतरी मोठं करायचं म्हणून आम्ही राजकारणात हे येऊन मोठं काम करण्याचा निर्णय घेऊन आम्ही हे करत होतो। त्यामुळे आम्हाला ते दिलं सिटी तिकीट न गावल्यामुळे आम्ही नाराज झालेलो आहे। JDSमधलं तिकीट न गावल्या JDSकडे तुम्ही यापूर्वी कधी अर्ज केला होता की बाबा विधानसभेची निवड उमेदवारी आम्हाला पाहिजे असा अर्ज केला होता काय? कमीत कमी 10 वेळा जाऊन ह्याला भेटलो कुमारस्वामींना आणि 4 वेळा CM इब्राहिमला भेटले आणि देवेगौडा साहेबांचं 4 वेळा घरी जाऊन आले, कुमारस्वामींचं यांचं हे ऑफिसला आणि ते JP भवनला जाऊन ह्याला आमचं विधानसभेला जाऊन आणि ते रामनगरला बिडदीला जाऊनही त्यांना सगळे विनंती केलं आहे, सगळं बायोडेटा दिलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांना 50 लोकांना घेऊन जाऊन सगळे प्रयत्न केले तरीबी त्यांनी नाकारल्यामुळे आम्ही नाराज होऊन आम्ही ह्यावेळेला स्वबळावरचे लढण्याचा निर्णय केलेला आहे। खानापूर तालुक्यात निधर्मी जनता दल सक्रिय आहे, खानापूर तालुक्यात कमिटी आहे, या कमिटीनं तुम्हाला या संदर्भात सकारात्मक उत्तर दिलं आहे की नाही? नाही, त्यांनी इथलं कमिटी कसं आहे ते नुसतं इलेक्शन आलं की तेवढंच त्यांनी कमिटी हे करतात, बाकीच्या वेळा काही करत नाहीत। ते थोडे लीडर्स आहेत त्यांना भेटलो मी, कारण त्यांनी काय नुसतं बघूया करूया म्हणून असं करून दिवस काढलेत आणि लास्टला ते तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांनी आता गप्प बसलेले आहेत आणि त्यांचं बी जर बंडखोरी होतं तरीबी त्यांनी गप्प बसून आता ते काम करायला चाललेत। कारण आम्ही ह्यावेळेला ते आम्हाला नाराज झाल्यामुळे आम्ही ह्यावेळेला यंग पुराना चान्स द्यावा म्हणून आमचा नवीन चेहऱ्याला चान्स द्यावा म्हणून एक हे काय होतं मनात होतं आणि तेच जाऊन आम्ही कुमारस्वामींना आणि देवेगौड आणि इब्राहिम साहेबांना सांगितलं होतं, तरीबी त्यांनी त्याच्यावरती काही हे केलं नाही आणि ह्यावेळी 4th त्यांना दिल्यामुळे आम्हाला कंटिन्युअस एकाच पक्षाचं एकाच जातीचं माणसाला दिल्यामुळे त्यांना वही झालं आहे, प्रकृती बी त्यांचं बघून द्यायला पाहिजे होतं, तर ते कुठलंही न बघता मला आपलं स्वतःचं मनाने निर्णय केल्यामुळे काही सर्वेही केले नाहीत। त्यामुळे आम्हाला नाराज होऊन आम्ही यावेळेला बंडखोर अभ्यर्थी म्हणून यावेळेला उभे राहणार। खानापूर तालुक्यामध्ये जर तुम्ही एक उमेदवार म्हणून काम करत राहणार असाल तर खानापूर तालुक्यामध्ये कोणकोणती कामं हाती घेणार आहात आणि कोणत्या कामासंदर्भात तुमचा फोकस राहणार आहे? प
पहिला आमचं इन्फ्रास्ट्रक्चरवर आम्ही बळ देईन. पहिला तहसीलदार ऑफिस पहिला स्वच्छ करेन, तिथलं आतलं सगळं भ्रष्टाचार कमी करेन. भ्रष्टाचाराचं तांडव तिथं खेळत आहे आम्ही बघून. आणि असं माझं खानापूर प्रत्येक शहरामध्ये रोड गटर आणि हे मूलभूत सुविधा पहिला आणि रोजगार हे आमचा रोजगारचा मेन मुद्दा आहे. आमचा एक बी प्रकल्प खानापूरला झालेलं नाही. आणि इथं खानापूरला एकही कॉलेज नाही, डिग्री कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज नाही, कुठलंही नाही. त्यामुळे आम्हाला नाराज झालेलं आहे. आम्ही स्वतः त्याच्यात उतरल्याशिवाय हे होत नाही म्हणून निर्णय घेऊन आम्ही ह्याच्यात आता आज ह्या निर्णयाला आलेलो आहे. खानापूर पूर्ण सर्वांगीण विकास करणार आणि शाश्वत विकास करण्याचा दृष्टी आहे. आणि काम केल्याशिवाय आम्हाला जेवण गोड लागत नाही. त्यामुळे आम्ही काम करणारच आहे. त्या निर्धाराने मी ह्या वेळेला सहभागी लढवण्याचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद.